आम्ही जातीने आंबेडकरवादी होण्यापेक्षा विचाराने आंबेडकरवादी होणं ही आता काळाची गरज आहे. ही आता काळाची गरज आहे. टीव्हीवरती काही नेते येतात तुम्हाला आरक्षण का पाहिजे, हे हजारो वर्ष आमच्या जातीने सहन केला. मी एखाद्या ह्याचे बसलो होतो म्हणजे प्रेक्षकांमध्ये बसलो होतो, राजदीप सर सरदेसाईंनी तो राजदीपने माझे दोन्ही हात धरून ठेवले. ते प्रकाश उठायचं नाही म्हटलं, नाही उठत, ऐकतो म्हटलं व्यवस्थित. वेडा वाकडा उत्तर दिलं तरी आपण उत्तर द्यायचं नाही म्हटलं, काही करत नाही म्हटलं, राजदीप मी बसून राहतो म्हटलं. त्यांनी असं म्हटलं एक लक्षात गेलं, माझ्या आज्याने तुझ्या आज्यावरती अत्याचार केला, माझ्या पंज्याने तुझ्या पंज्यावरती अत्याचार केला, हे सगळं मला मान्य आहे. आता ते दोघं आकाशात काय भांडत असतील ते भांडत असतील, पण आपण का भांडतो? मी तुझ्यावरती अत्याचार केला का? आणि आपलं हे किती किती हसत आपलं, आहा आष्टी. जर आपली प्रोजेक्शन असेल तर आज आपण कुठलाही अधिकार टिकू शकत नाही हे लक्षात. इमोशनल पेक्षा रिझनिंग हे सगळ्यात मोठं हत्यार आता राहणार. आणि जोपर्यंत तर्काचं राजकारण आपण करत राहू तोपर्यंत इस्टॅब्लिश झालेली व्यवस्था ही आपण टिकू शकतो हे लक्षात. दुर्दैवाने अमित सेन येईपर्यंत या देशाच्या इम्पिरिकल इकॉनॉमिक्सचा बाप हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे असं कोणीच म्हणायला तयार. कारण आम्ही वाचलेलंच नव्हतं ना, अहो काय घेणं देणं आहे, बाबासाहेब महार होते, मी महार आहे, त्याच्यामुळे जे बाबासाहेबांना आलं ते मला आलं, त्याच्यामुळे मी पुस्तच करत राहिलो, त्याच्या पलीकडे माझं काहीच राहिलं नाही. आज सगळ्यात मोठं इथल्या अर्थव्यवस्थेचे प्राध्यापक. एका गोष्टीचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन करू शकतात आणि तो म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपी हे जे बाबासाहेबांनी लिहिलं होतं, गोल्ड एक्सचेंज की गोल्ड याच्यावरती त्यांचा वाद होता. त्याच पुस्तकामध्ये नंतर त्यांनी सर म्हटलं की रुपी हा जर स्टेबल ठेवायचा, पैसा हा जर स्टेबल ठेवायचा असेल तर तुम्हाला परचेसिंग पॉवर ऑफ रुपी हे स्टेबल ठेवावं.